रविकांत तुपकर हे वर्षा बंगल्याबाहेर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणार. त्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांसोबत मुंबईमध्ये पोलिसांची सध्या चर्चा सुरू आहे. रविकांत तुपकरांना आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी केली. दरम्यान रविकांत तुपकर यांच्या पत्नीला आणि काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. रविकांत तुपकर आज वर्षा बंगल्याबाहेर आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात ते आंदोलन करणार आहेत. आत्महत्येचं प्रात्यक्षिक या स्वरूपाचं हे आंदोलन असणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकरांसोबत मुंबईमध्ये सध्या पोलिसांची चर्चा सुरू आहे. रविकांत तुपकरांना आंदोलन करू नका अशी विनंती पोलिसांनी केली. दरम्यान तुपकर यांच्या पत्नीला आणि काही कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. आता तुम्ही एक हे समजून घेऊन त्या मार्गाने हे करा. रविकांत तुपकर हे वर्षा बंगल्याबाहेर आज आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ते आंदोलन करणार आहेत. राज्यभरातले अनेक शेतकरी सुद्धा आता मुंबईसाठी रवाना झाल्याची माहिती आहे. दरम्यान या आंदोलनाबाबत रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांनी. रविकांत तुपकर जे आपल्या सोबत आहेत, सर आंदोलन थेट वर्षा निवासस्थानाच्या अंगणात परिसरात का नेमकं? नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झालो तर आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करेन, परंतु उलट अधिक आत्महत्या शेतकऱ्यांच्या वाढल्या. त्याचं कारण काय तर सोयाबीन कापसाला 2-3 वर्षात भाव मिळाला नाही. एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च 7-7.5 हजार आहे आणि बाजारात भाव सध्या 38 रुपये. 2-3 वर्षाचा सोयाबीन कापूस अजूनही लोकांच्या घरामध्ये पडलेला आहे. मग तुम्ही काय करताय? केंद्राशी चर्चा करून भाववाढीचा निर्णय का घेत नाही? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यामध्ये सरकारला अपयश आलेलं आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की आचारसंहिता लागायच्या आधी एकदा सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. शेतकऱ्यांना हक्काचा मागच्या वर्षीचा पीक विमा मार्चपर्यंत मिळायला पाहिजे होता, आर्थिक वर्ष संपतं, पण अजूनपर्यंत मिळालेला नाही. तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वेळ दिली का? तुम्हाला चर्चा करण्यासाठी वेळ दिलेली आहे का? मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली, त्याच्या मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली, त्याच्या मागच्या वर्षी पण सरकारबरोबर चर्चा झाली आणि आत्ता पण मध्यंतरी कृषीमंत्री धनंजय मुंडे साहेबांसोबत चर्चा झाली. या सगळ्या नेत्यांबरोबर आमच्या चर्चा अनेक वेळा झाल्या आहेत, पण आउटपुट नाही ना, रिझल्ट पाहिजे. आमचं काय म्हणणं आहे, रिझल्टच मिळत नाही आहे. आताही त्यांनी आम्हाला चर्चेचा निरोप द्यायला पाहिजे होता की तुम्ही या चर्चेला, पण त्यांच्या डोक्यात काय आम्हाला काही माहिती नाही. रविकांत तुपकर यांनी ज्या मागण्या ज्या मांडलेल्या आहेत त्या मागण्या आता सरकार मान्य करतं का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन मनीष विशासवणे, झी 24 तास, मुंबई.